जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 99व्या जयंती निमित्त त्यांना संगमनेर येथे मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करण्यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, पोलीस निरीक्षक अभय परमार, मातंग एकता आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब साळवे, शहराध्यक्ष राजेंद्र आव्हाड, संपत राक्षे, दत्ता लाहुंडे, संजय जमधडे, किशोर साळवे इत्यादीसह शेकडो कार्यकर्ते हजर होते. या बातमीचा आढावा घेतलाय आय वन न्यूजचे निवासी संपादक किशोर वारुळे यांनी. थोर समाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे धडाडीचे नेतृत्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा आज जन्मदिवस आहे. 99वी जयंती उत्सव आपण साजरा करत आहोत. तसेच नवजी प्रसाद यांचेही अभिवादन केलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे केवळ 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेले हे व्यक्तिमत्व, पण असामान्य अशी प्रतिभा त्यांना लाभलेली होती. अलौकिक अशा पद्धतीचं साहित्यातली प्रतिभा त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे त्यांनी असंख्य कादंबऱ्या लिहिल्या. साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक अलौकिक अशी कामगिरी अण्णाभाऊ साठे यांनी केली. अण्णाभाऊ साठेचं वैशिष्ट्य साहित्यिक म्हणून तर ते खूप मोठे आहेत, खूप थोर आहेतच, पण एक समाजसुधारक, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या चळवळीचा एक धडाडीचा नेता म्हणून त्यांचा खऱ्या अर्थाने लौकिक आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अण्णाभाऊ साठे यांनी कामगारांसाठी, वंचितांसाठी, दलितांसाठी जनजागृतीचं, प्रबोधनाचं खूप मोठं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, हे त्यांचं अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचं गीत आहे की ज्यामध्ये पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष या भारत देशामध्ये सामाजिक विषमतेवर असलेल्या या समाजव्यवस्थेमुळे गरीब माणसाचं, सामान्य माणसाचं, दलितांचं जे प्रचंड शोषण इथल्या धर्मांध लोकांनी केलं, इथल्या धनाढ्य लोकांनी केलं, त्याचं विरुद्ध एक कपला अण्णाभाऊ साठे यांनी केलं. आजही या रूढी परंपरा आणि मानसिक गुलामगिरीच्या विखर आपण सर्वजण अडकलेलो आहोत, किंबहुना आज ही आव्हानं खूप मोठी झालेली आहेत. आज शक्तींनी या देशामध्ये त्या अर्थाने आपण बघतो की देशाचाही ताबा घेतला, राज्याचा ताबा घेतला आणि शांतपणाने, अत्यंत थंड डोक्याने ही राज्यघटना कशी उद्ध्वस्त करता येईल, ही लोकशाही कशी उद्ध्वस्त करता येईल असे अत्यंत पद्धतशीर प्रयत्न या देशामध्ये चालू आहेत. आणि म्हणून आपण बघतोय की अल्पसंख्याकांवरले अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत, दलितांवरचे अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत. जी शिक्षण व्यवस्था आपल्याला सक्षम करते सर्वांना पुढे आणण्याचं सामर्थ्य शिक्षण व्यवस्थेमध्ये, ती शिक्षण व्यवस्था जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मोडकळीस आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी जे सांगितलं की जग बदल गेले, आपल्या प्रत्येकाला या क्रांतीचं सैनिक व्हावं लागेल आणि हा लढा त्या ठिकाणी देण्याची प्रेरणा साठे यांच्यापासून आपण सर्वांनी घेणं हे नितांत गरजेचं आहे. आणि तोच संदेश, त्यांच्या जीवनाचा संदेश आज आपण घेऊया आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिभेला, त्यांच्या अलौकिक अशा सामाजिक कार्याला मी या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि माझे दोनशे लोकशाहीर, थोर साहित्यिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते माननीय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, त्याप्रमाणे आपले लाडके आमदार डॉक्टर तांबे साहेब, उमेदभाई आणि या ठिकाणी जमले सर्व कार्यकर्ते आणि नागरिक हो. आपल्या सर्वांना माहीत असेल की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं फार मोठं योगदान होतं.
अत्यंत गरीब परिस्थितीत मुंबईमध्ये त्यांनी कष्ट काढून त्यांनी दिवस काढले आणि परंतु असे कष्ट करून जगत असतानाही त्यांनी त्यांच्या हातून अतिशय थोर अशी ग्रंथसंपदा निर्माण झालेली आहे. मला आठवतं मी हायस्कूलमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना अण्णाभाऊ साठेंचं वाचनालय नगरपालिकेच्या वाचनालयामध्ये अचानक अण्णाभाऊ साठेंचं एक पुस्तक वारणेचा भाग माझ्या वाचनात आलं आणि त्यानंतर मग मी त्यांचा फॅन होऊन गेलो आणि त्यानंतर मग वारण्याचा भाग अण्णा परत रूपा चंदन डोळेमोडीत राधा चाले फकीरा परत रानबोका आणि अशी असंख्य पुस्तकांची वाचून काढली आताच्यासारखी झपाट. मला आठवतं 10वी 11वी असताना मी कॉलेजमध्ये शाळेमध्ये जे गपचूप होऊ जायचं पुस्तक आहे बॅगेमध्ये आणि लास्ट बेंचवर बसून वाचून काढायची पुस्तकं. परंतु त्यांची ती भाषा उगवती शैली आणि ग्रामीण जीवनात व्यक्तिचित्रण अत्यंत त्याचा खूप मोठा प्रभाव माझ्या जीवनावरती पडला. कारण गोर गरिबांचं दीनदुबळ्यांचं दुःख त्यांचं रोजचा जगण्याचा लढा त्यांचा संघर्ष त्यांनी त्यांच्या लिखाणातून अतिशय उत्कृष्टपणे व्यक्त केला होता आणि त्यामुळेच त्यांच्या कलाकृती त्यांच्या साहित्यकृती ह्या सातवा समुद्रापार रशियामध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये गेल्या त्यांची असंख्य भाषणामध्ये त्यांच्या पुस्तकांची भाषांतरं झालेली आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या ह्या आयुष्यापासून त्यांच्या जीवनापासून बोध घेतला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे आपल्या न्याय हक्कांसाठी आणि लढलं पाहिजे आणि आपल्या सर्व समाज बांधवांची समाजाची प्रगती केली पाहिजे, उन्नती साधली पाहिजे. विचारवंत अण्णाभाऊ साठे यांच्या या अभिवादन सभेच्या निमित्ताने मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते आणि त्यांनी जो विचार मांडलेला आहे तो पुढे नेण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न सर्वजण करूया. मी त्यांना संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने आमचे सर्व नगरसेवक बंधू आणि भगिनींच्या वतीने मी त्यांना अभिवादन करते.